नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 11 जानेवारी 2022। आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, ठीक आहे। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्याचं उत्तर जाणून घेऊया। काय होता प्रश्न? अलीकडेच कोणत्या राज्याने जवाहरलाल नेहरू रोडचे नाव बदलून नरेंद्र मोदी मार्ग असे ठेवलेले आहे किंवा असे बदललेले आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितले आहे, पर्याय क्रमांक बी सिक्कीम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे। आणि आजही परत एकदा भरत राठोड सरांनी या ठिकाणी खूप चांगली कमेंट केली आहे, उत्तर आहे सिक्कीम। या ठिकाणी सोबत 2-3 पॉईंट लिहून घ्या। NH 310 याचे उद्घाटन करण्यात आले आहे। तीसरा पॉईंट लिहून घ्या, जैविक शेती लागू करणारा भारताचं पहिलं राज्य सिक्कीम आहे। आणि पहिलं केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर लक्षद्वीप आहे। कशामध्ये? 100% ऑर्गॅनिक फार्मिंग करणारं। त्याच्यामध्ये सोबत एक पॉईंट लिहून घ्या, सिक्कीममध्ये एक फुटबॉल स्टेडियम बनवण्यात येत आहे, त्याचं नाव काय ठेवण्यात येणार आहे? बायचिंग भुतिया असं त्याचं नाव ठेवण्यात आलं आहे। आणि बायचिंग भुतिया कोण आहेत? एक कोण आहेत? ते फुटबॉल प्लेयर आहेत। आणि हे भारताचे एकमेव असं फुटबॉल स्टेडियम असणार आहे ज्या ठिकाणी त्या स्टेडियमला एका फुटबॉल प्लेयरचं नाव असणार आहे, ठीक आहे। आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला। टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील। प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? उत्तर प्रदेश सरकारने मैनपुरी सैनिक शाळेचे नाव कोणाच्या नावावरती ठेवण्याची घोषणा केलेली आहे? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जनरल बिपिन रावत यांच्या नावावरती। या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो उत्तर प्रदेश राज्य सरकारने मैनपुरी सैनिक शाळेचे नाव ठेवण्याची घोषणा केलेली आहे। या ठिकाणी कोणाच्या बद्दल वर्णन करण्यात आलं? जनरल बिपिन रावत यांच्याबद्दल 3-4 पॉईंट लिहून घ्या। यांच्यावरती सेपरेट आपण एक व्हिडिओ ऑलरेडी तयार केलेला आहे। जनरल बिपिन रावत कोण होते? हे होते आपल्या प्यारा भारताचे पहिले CDS होते, म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ, ठीक आहे। यांचा जन्म कधी झाला? 16 मार्च 1958 जन्म कोठे झाला? उत्तराखंड राज्यामध्ये। मृत्यू कधी झाला? 8 डिसेंबर 2021 तेव्हा त्यांचं वय किती होतं? 63। आणि मृत्यू कुठे झाला? कुन्नूर या ठिकाणी, जे की तमिळनाडू राज्यामध्ये स्थित आहे। तर हेलिकॉप्टर अपघातामध्ये मृत्यू झाला। हेलिकॉप्टर कोणतं होतं? मॉडेल नंबर काय होतं? MI-17V5। सोबत त्यांच्या पत्नीचं सुद्धा निधन झालं आहे। त्यांचं नाव काय होतं? मधुलिका रावत। आणि त्यांचं वय होतं 58 वर्ष होतं, ठीक आहे। या ठिकाणी काय केलेलं आहे? मैनपुरी सैनिक शाळेचं नाव बदललेलं आहे, जनरल बिपिन रावत असं ठेवलेलं आहे। तसंच या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अनअकॅडमी जी की भारतातील सर्वात मोठी ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे, ज्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वेगवेगळ्या एक्झामची तयारी अनअकॅडमीच्या ऍप्लिकेशनवरती करू शकता। या ठिकाणी त्यांचे फीचर्स जर सांगायचे म्हटले तर या ठिकाणी तुम्ही लाईव्ह शिकू शकता घरातल्या घरात। सर्व कोर्सेसला जे काही प्रवेश आहे ते अमर्यादित आहे। या ठिकाणी सर्व कोर्सेस तुम्ही भारतातील टॉप शिक्षक शिकवणार आहेत तुम्हाला या ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्मवरती। संपूर्ण जो काही अभ्यासक्रम आहे तुमच्या पर्टिक्युलर एक्झामचा तो संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करून घेतला जाणार आहे। परीक्षेची परिपूर्ण तयारी सुद्धा या ठिकाणी करून घेण्यात येणार आहे। या ठिकाणी जसे काही एक्झाम आहेत राज्यसेवा, PSI, STI, ASO या सर्व प्रकारच्या एक्झामसाठी तुम्ही एकाच सबस्क्रिप्शनमध्ये या सर्व प्रकारच्या एक्झामची तुम्ही या ठिकाणी प्रिपरेशन करू शकता, म्हणजेच या ठिकाणी तयारी करू शकता। या ठिकाणी जेव्हाही तुम्ही 1 महिन्याचा, 3 महिन्याचा, 6 महिन्याचा, 12 महिन्याचा किंवा 24 महिन्याचा कोणताही कोर्स तुम्ही परचेस करताल तेव्हा या ठिकाणी तुम्हाला फक्त कोड यूज करायचा आहे MPSC Exam 10। या ठिकाणी मग जे काही बदललेले नाव आहे त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया। हुबळी रेल्वे स्थानकाचं श्री सिद्धारुद्धा स्वामीजी असं करण्यात आलं, शिपिंग मंत्रालयाचं बंदर, नौवहन व जलमार्ग मंत्रालय असं करण्यात आलं, रोहतांग बोगद्याचं अटल बोगदा, मोटेरा स्टेडियमचं नरेंद्र मोदी स्टेडियम, प्रवासी भारतीय केंद्राचं सुषमा स्वराज भवन, ट्रेन 18, वंदे भारत आणि मानव संसाधन विकास मंत्रालयाचं नाव बदलून शिक्षण मंत्रालय असं ठेवण्यात आलं। आता पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा। निवडणूक आयोगाने विधानसभेच्या निवडणुका किती राज्यांमध्ये घेण्याची नुकतीच घोषणा केलेली आहे? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, टोटल 5 वेगवेगळ्या राज्यांमध्ये ज्या काही निवडणुका आहेत, इलेक्शन आहेत, ती घेण्याची घोषणा केलेली आहे। कोणी? निवडणूक आयोगाने, इलेक्शन कमिशनने, ठीक आहे। या ठिकाणी मग तुम्हाला कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकतो की हे 5 राज्य कोणकोणते आहेत? तर पहिलं आहे उत्तर प्रदेश, दुसरं आहे उत्तराखंड, तिसरं आहे पंजाब, चौथं आहे मणिपूर आणि 5वं आहे गोवा। या वेगवेगळ्या 5 राज्यांमध्ये या ठिकाणी इलेक्शन घेण्याची घोषणा नुकतीच केलेली आहे। कोणी? निवडणूक आयोगाने। मग या ठिकाणी लगेच आपण इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय निवडणूक आयोगाबद्दल 4-5 गोष्टी जाणून घेऊया। केव्हा तयार करण्यात आलं?
25 जानेवारी 1950 या ठिकाणी भारतीय निवडणूक आयोगाबद्दल कोणत्या कलमा अंतर्गत वर्णन करण्यात आलं, तर कलम 324 मध्ये या ठिकाणी याचा उल्लेख करण्यात आला आहे. या ठिकाणी मुख्यालय कुठे आहे, भारतीय निवडणूक आयोगाचं नवी दिल्ली या ठिकाणी. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत, सुशील चंद्र. प्रथम मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते, सुकुमार सेन. आणि प्रथम महिला निवडणूक आयुक्त कोण होत्या, तर व्ही एस रमादेवी. सोबत सोबत या ठिकाणी 25 जानेवारी ही जी काय तारीख आहे ती आपण काय म्हणून सेलिब्रेट करतो, तर नॅशनल वोटर डे म्हणजेच राष्ट्रीय मतदाता दिवस म्हणून आपण हा दिवस सेलिब्रेट करत असतो. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कार 2020 मध्ये सर्वोत्कृष्ट राज्य श्रेणीमध्ये प्रथम पारितोषिक मिळालेले आहे, तर 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी, उत्तर प्रदेश राज्य सरकारला या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय जल पुरस्कार 2020 याच्यामध्ये सर्वोत्कृष्ट राज्य श्रेणींमध्ये प्रथम पारितोषिक मिळालेलं आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कशाबद्दल बोलण्यात आलं, तर राष्ट्रीय जल पुरस्काराबद्दल बोलण्यात आलं. कोणत्या मंत्रालयामार्फत दिला जातो, तर जलशक्ती मंत्रालयामार्फत दिला जातो. तर सध्याचे मग केंद्रीय जलशक्ती मंत्री कोण आहेत, तर त्यांचं नाव आहे गजेंद्र सिंह शेखावत. ठीक आहे, या ठिकाणी सोबत सोबत हा जो काही राष्ट्रीय जल पुरस्कार देण्यात आला त्याच्यामधील काही महत्त्वाचे पॉईंट आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकणार. या ठिकाणी या वर्षीचा जो काही राष्ट्रीय जल पुरस्कार 2020 होता ते कितवं एडिशन होतं, तर 3rd edition होतं. या ठिकाणी या एडिशनमध्ये सर्वोत्तम राज्यामध्ये कोणतं राज्य आलं आहे, तर उत्तर प्रदेश राज्य 1 नंबरला आलं आहे. त्याच्यानंतर सर्वोत्तम जिल्हा उत्तर विभागामध्ये कोणता आलेला आहे 1 नंबरला, तर मुझफ्फरनगर जी की उत्तर प्रदेशमध्ये आहे. त्याच्यानंतर सर्वोत्तम जिल्हा दक्षिण विभागामध्ये 1 नंबरला कोण आलं, तर तिरुवनंतपुरम जी की केरळमध्ये आहे. त्याच्यानंतर सर्वोत्तम जिल्हा पूर्व विभागामध्ये कोण आलेला आहे 1 नंबरला, तर पूर्व चंपारण बिहार आणि झारखंड. त्याच्यानंतर सर्वोत्तम जिल्हा या ठिकाणी पश्चिम विभागामध्ये कोणता आलेला आहे, तर इंदोर जे की मध्य प्रदेशमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर सर्वोत्तम जिल्हा ईशान्य विभागामध्ये कोणता आला आहे 1 नंबरला, तर गोलपारा जे की आसाम राज्यामध्ये स्थित आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 अलीकडेच प्रवासी भारतीय दिवस कधी साजरा करण्यात आलेला आहे, तर 4th नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 9 जानेवारीला दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी प्रवासी भारतीय दिवस म्हणून आपण साजरा करत असतो. या ठिकाणी पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 अडीच वर्षानंतर जवळपास या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, अडीच वर्षानंतर कोणता देश पुन्हा एकदा अमेरिकेला आंबा निर्यात करण्यास सुरुवात करणार आहे, तर 5 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भारत जो काही देश आहे आपला देश आहे या ठिकाणी 2.5 वर्षानंतर भारत देश पुन्हा एकदा परत एकदा या ठिकाणी जो काही आंबा आहे भारतातील तो निर्यात करण्यासाठी सुरुवात करणार आहे अमेरिका या देशामध्ये. निर्यात करणे म्हणजेच काय, एक्सपोर्ट करणे, आणि इम्पोर्ट करणे म्हणजेच काय, तर या ठिकाणी आयात करणं असं त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. ठीक आहे, कोणत्या देशाला निर्यात करणार आहे, अमेरिका. तर लगेच अमेरिकाबद्दल म्हणजेच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका संयुक्त राज्याबद्दल 3 गोष्टी जाणून घेऊया. अध्यक्ष कोण आहेत, जो बिडेन. कितवे अध्यक्ष आहेत, 46वे. 45वे कोण होते, डोनाल्ड ट्रम्प. मला कोणी कमेंट करून सांगू शकेल का, डोनाल्ड ट्रम्प यांनी एक सोशल मीडिया ॲप्लिकेशन ओपन केलं आहे, त्या सोशल मीडिया ॲप्लिकेशनचं नाव काय आहे हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचं आहे. या ठिकाणी बोलत होतो आपण USA बद्दल, राजधानी आहे वॉशिंग्टन आणि चलन वापरलं जातं डॉलर. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 कोप्पल टॉय क्लस्टरची पहिली खेळणी निर्मिती कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेली आहे, तर 6 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कर्नाटक या राज्यामध्ये या ठिकाणी कोप्पल टॉय क्लस्टरची पहिली खेळणी निर्मिती नुकतीच करण्यात आलेली आहे. पर्याय क्रमांक सी, कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी लगेच आपण मग कर्नाटकबद्दल सुद्धा चर्चा करूया. कर्नाटक राज्याची स्थापना झाली 1 नोव्हेंबर 1956. मुख्यमंत्री आहेत बसवराज बोम्माई, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरु. या ठिकाणी 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत. पहिलं आहे बांदीपूर, दुसरं आहे कुद्रेमुख, तिसरा आहे अंशी आणि चौथा आहे बॅनरघट्टा. अशा प्रकारे या ठिकाणी महत्त्वाचे धरणसुद्धा आहेत काही कर्नाटकमध्ये. पहिला आहे तुंगभद्रा, त्यानंतर कद्रा, त्यानंतर अलमाटी, कृष्णराजा आणि नारायणपूर अशा प्रकारची महत्त्वाची धरणे आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7 कोणत्या अंतराळ संस्थेने
अलीकडेच जगातील सर्वात शक्तिशाली दुर्बिणी अवकाशात तैनात केलेली आहे. तर 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी, नासा या अंतराळ संस्थेने या ठिकाणी अलीकडेच जगातील सर्वात शक्तिशाली दुर्बिणी अवकाशामध्ये तैनात केलेली आहे. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा, 5 जानेवारी पासून सी ड्रॅगन 2022 हा बहुराष्ट्रीय सराव कोठे सुरू झालेला आहे. तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, प्रशांत महासागरामध्ये. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ही जी काही एक्झरसाइज आहे ती सुरू झालेली आहे. कधीपासून? 5 जानेवारी पासून. एक्झरसाइजचं नाव काय आहे? सी ड्रॅगन 2022. ठीक आहे, कसला सराव आहे? बहुराष्ट्रीय सराव आहे आणि कोठे सुरू झालेला आहे? प्रशांत महासागरामध्ये सुरू झालेला आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9वा, इंडिया रेटिंग्स अँड रिसर्चने आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताचा GDP विकास दर किती टक्के असेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे. तर 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक सी, 9.3%. किती? 9.3% एवढा कशाचा अंदाज वर्तवला आहे? तर भारताच्या GDP चा. GDP चा फुल फॉर्म काय या ठिकाणी? जी म्हणजे ग्रॉस, डी म्हणजे डोमेस्टिक आणि पी म्हणजे प्रोडक्ट. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10वा, आसाम मार्गे मणिपूर ते त्रिपुरा जोडणारी जनशताब्दी एक्सप्रेस ट्रेन कोणी सुरू केलेली आहे नुकतीच? तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अश्विनी वैष्णव यांनी. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आसाम मार्गे म्हणजे आसामच्या थ्रू मणिपूर ते त्रिपुरा, कुठं कुठं? मणिपूर ते त्रिपुराला जोडणारी जनशताब्दी एक्सप्रेस ट्रेन नुकतीच सुरू केलेली आहे. कोणी? अश्विनी वैष्णव. कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो? हे आहेत युनियन ट्रेन मिनिस्टर, म्हणजेच भारताचे केंद्रीय रेल्वे मंत्री आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11वा, राष्ट्रीय आरोग्य अभियानाने निरामय नावाचं एक अभियान प्रकल्प प्रोजेक्ट कोठे सुरू केलेला आहे? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आसाम या राज्यामध्ये. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, कोणी सुरू केलेला हा प्रकल्प? तर राष्ट्रीय आरोग्य अभियानाने. कोणता प्रकल्प? निरामय नावाचा प्रकल्प. कोठे सुरू केलेला आहे? आसाम राज्यामध्ये. पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या ठिकाणी आसामबद्दल सुद्धा आपण चर्चा करूया. आसाम राज्याची स्थापना झाली 1947 ला. मुख्यमंत्री आहेत हिमंता बिश्वा शर्मा, राज्यपाल आहेत जगदीश मुखी आणि राजधानी आहे दिसपूर. 5 महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, टोटल 7 आहेत, परंतु 5 महत्वाचे आहेत, काझीरंगा, मानस, डिब्रू सैखोवा, रायमोना आणि देहिंग पटाई. शेवटचे हे जे काही 2 आहेत यांना 2021 नॅशनल पार्क म्हणून मान्यता भेटलेली आहे. सोबत 2 महत्वाचे धरण आहेत, पगलडिया आणि सुबानसिरी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12वा, आजचा शेवटचा प्रश्न, कोणत्या बँकेने UiPath ऑटोमेशन एक्सलन्स अवॉर्ड 2021 जिंकलेला आहे? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए, दक्षिण भारतीय बँक, म्हणजेच काय? साऊथ इंडियन बँक. तर या बँकेने या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कोणता अवॉर्ड जिंकलेला आहे? UiPath ऑटोमेशन एक्सलन्स अवॉर्ड 2021 जिंकलेला आहे. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, हे होतात 12 प्रश्न, उपक्रम, कंटेंट. हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केलेला आहे मराठी भाषेमध्ये मराठी विद्यार्थिनींसाठी, हा कसा वाटला अवश्य कमेंट करून सांगा. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न काय आहे? प्रश्न, खेलो इंडिया गेम्स 2023 कोणत्या राज्यामध्ये जाहीर करण्यात आलेले आहेत? महाराष्ट्र, राजस्थान, तमिळनाडू की मध्य प्रदेश? तर ज्या पण विद्यार्थींना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करू सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचे उत्तर हे बरोबर येतात की चुकतात हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा, जेणेकरून तुम्हाला दररोजच्या क्लासेसच्या लिंक आणि दररोजच्या क्लासेसच्या महत्त्वाच्या PDF तुम्हाला लगेच भेटून जाईल. या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्याला क्लिक करा आणि टेलिग्राम चॅनलला तुम्ही नक्की जॉईन व्हा. ठीक आहे, या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो शेवटी एवढंच बोलेल की व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक फक्त लाईक करा, तुमचे जे पण मित्रमैत्रिणी असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, आणि जर तुम्हाला काही मला सांगायचं असेल, सुचवायचं असेल तर बिंदासपणे तुम्ही कमेंट करून मला सांगू शकता. आणि या ठिकाणी चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला तुम्ही लगेच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून जेवढेही अभ्यासाचे व्हिडिओ असतील त्या सर्व अभ्यासाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटून जाईल. ठीक आहे, आता भेटूया उद्या सकाळच्या 7 वाजताच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.